थाना परिसर में बीते 24 घंटे में दो हत्याओं का मामला सामने आया है। दोनों हत्याएं मामूली वजह से हुई है, ऐसी जानकारी पुलिस निरीक्षक अशोक बगल द्वारा दी गई है। इन दो मामलों में लिप्त आरोपियों को पुलिस ने कुछ ही घंटों के भीतर दर दबोचा है। पहली हत्या मिहान की एक कंपनी में मजदूरी करने वाले मजदूर की उसके ही साथी ने पत्थर से कुचलकर हत्या कर दी। मृतक का नाम विनीत सुरेश बंसोड़ भीमनगर अजनी नागपुर निवासी है। हिंगना पुलिस ने हत्या का प्रकरण दर्ज किया। आरोपी अनिकेत कैलाश मेश्राम ओमकार नगर अजनी नागपुर निवासी को गिरफ्तार कर लिया है। आरोपी अनिकेत के साथ वर्धा रोड पर करीब 5 दिन पहले एक होटल में भोजन कर रहे थे। इस दौरान किसी बात को लेकर बहस होने पर विनीत ने अनिकेत को 2 थप्पड़ मार दिया था। यह बात उसे ठीक नहीं लगी। इस बात का बदला लेने के लिए उसने विनीत की हत्या कर दी। सोमवार को दोपहर करीब 2 बजे किसी ने घटनास्थल के पास एक मोटरसाइकिल देखी, उसके बाद पुलिस को सूचना दी। बेलतरोडी पुलिस घटनास्थल पर पहुंची। पुलिस को झाड़ियों के बीच में खून से लथपथ पड़े विनीत बंसोड़ का शव मिला। बेलतरोडी पुलिस ने हिंगना पुलिस को घटना की जानकारी दी। कल दिनांक 9 रोजी एक इन्फॉर्मेशन मिळाली सुमारे 2 वाजेच्या आसपास की वेळा हरिश्चंद्र शिवार आहे, इथून जवळजवळ 25-30 किलोमीटर अंतरावर। तिथं जंगलामध्ये हायवेच्या बाजूला एक प्रेत आहे अनोळखी इसमाचं, असं कळल्यानंतर तात्काळ हिंगणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दुर्गेसाहेब, आम्ही आणि आमचे DCP श्री नुरुल हसन साहेब, DCP झोन 1 IPS ऑफिसर आणि PSI ओरके स्टाफ, आम्ही सर्वजण तात्काळ घटनास्थळी पोचलो। तिथं पाहिलं तर एक सुमारे 25 वर्षाचा तरुण डोक्याला इंजुरीज होत्या आणि दगड वगैरे रक्तबंबाळ दगड बाजूला पडलेले होते। घटनास्थळाचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की दिस इज नॉट ॲक्सिडेंटल ऑर सुसाइडल डेथ, बट इट्स अ होमिसाइडल डेथ, कोणीतरी खून केला असेल त्याचा, असं परिस्थितीजन्य पुराव्यावरून लक्षात आल्यानंतर तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपासाची चक्र फिरवली। माननीय श्री नुरुल हसन साहेब DCP Zone 1 यांनी स्वतः घटनास्थळी येऊन आम्हाला आणि इन्स्पेक्टर श्री दुर्गे साहेबांना काही सूचना दिल्या। आमचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री अमितेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मर्डरचा तात्काळ सर्वप्रथम आम्ही FIR दाखल केली। डेड बॉडी आयडेंटिफाय केल्यानंतर वी इमिजिएटली कॉल्ड रिलेटिव्ज, त्यांच्यापैकी फिर्याद घेण्यात आली आणि दरम्यान आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर जे क्लूज आम्हाला मिळाले होते ते क्लूज व्हेरीफाय करण्यासाठी DBचे PSI ओरके साहेब आणि एक टीम आम्ही एका ठिकाणी रवाना केली। तो जो क्ल्यू होता तो व्हेरीफाय केल्यावर आमच्या लक्षात आलं की तो क्ल्यू अतिशय महत्त्वाचा होता आणि त्याच्यानंतर ज्या संशयिताला तात्काळ उचलण्यात आलं, ताब्यात घेण्यात आलं, त्यांनी थोड्याच वेळात गुन्हा कबूल केला आणि त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती ज्याचं नाव विनीत बनसोड आहे तो माझ्या ओळखीचा आहे, मित्र आहे आणि सोबत आम्ही काम करतो, त्याला मी काही कारणास्तव स्वतः दगडाने मारून ठार केलेला आहे। तर आरोपीला घटनेपासून आम्हाला घटनेची खबर मिळाल्याच्या फक्त 3 ते 4 तासाच्या आत या मर्डरचं डिटेक्शन केलेलं आहे। PSI ओरके साहेब आणि त्यांच्या टीमने दुर्गे साहेबांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं नाव अनिकेत कैलाश मेश्राम आहे, वय सुमारे 23 वर्ष, ओंकारनगर नागपूरचा राहणारा आहे आणि या कामी आम्हाला माननीय श्री दिलीप झळके साहेब अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग यांचंही खूप महत्त्वाचं मार्गदर्शन लाभलं आहे। साहेबांनी ज्या सूचना दिल्या होत्या, थोडक्यामध्ये अतिशय चॅलेंजिंग इन्व्हेस्टिगेशन होतं आणि प्रेताची ओळख पटवण्यापासून ते गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्यापर्यंत जास्तीत जास्त 3 तासाच्या आत आम्ही ही सर्व प्रक्रिया पार पाडलेली आहे। आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे, पुढची कायदेशीर तपास आणि प्रक्रिया चालू आहे। आम्हाला जे प्रथमदर्शनी कारण सांगण्यात आलं आहे, आरोपीताने हे सांगितलं की त्याचं काही कारणास्तव मयताशी वादविवाद झाले होते, भांडण झालं होतं आणि त्याला असं वाटलं की मी जर हे नाही केलं तर हे कदाचित माझ्यासोबत होऊ शकेल, असं त्याने आम्हाला इंट्रोगेशनमध्ये सांगितलेलं आहे। या प्रत्येक मुद्द्यावर तपास चालू आहे, बाकीचे काय अँगल आहेत का याला किंवा अजून कोणाचा काही सहभाग वगैरे आहे का, हे सगळे मुद्दे आम्ही व्हेरीफाय करतो आहे आणि प्रत्येक मुद्द्यावर योग्य तो तपास केला जाईल आणि अधिकाधिक चांगला पुरावा गोळा करून कोर्टात आरोपींना शिक्षा कसं होईल
याचं आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करतो. आत्ता जे आम्ही याचं रेकॉर्ड जे चेक केलंय अजून पाहतो तरी त्याच्यावर काही प्रिव्हियस रेकॉर्ड असल्याचं नजरेत आलेलं नाही आहे. कारण आमच्याकडे जे रेकॉर्ड असतं सीसीटीएनएसमध्ये आम्ही नाव टाईप केल्यावर एव्हरीथिंग अपियर्स. प्रायमा फेसी तरी अजून काही आम्हाला आढळलेलं नाही आहे पण ते आम्ही व्हेरीफाय करू. पुलिस सूत्रों के अनुसार विनीत बंसोड़ अपने परिवार के साथ भीमनगर में रहता था. उसके परिवार में माता पिता, दादी और उसका जुड़वा भाई रोहित है. रोहित इलेक्ट्रीशियन है. विनीत मिहान की एक कंस्ट्रक्शन कंपनी में मजदूरी करता था. शनिवार को हमेशा की तरह सुबह काम पर जाने के लिए घर से निकला जिसके बाद वह घर वापस नहीं लौटा. रविवार को भी जब वह घर नहीं लौटा तब परिजनों को चिंता सताने लगी. परिजन उसको लेकर चिंतित थे. घटनास्थल हिंगना थाना क्षेत्र में आने के कारण बेलतरोड़ी के थानेदार विजय आकूत ने हिंगना के थानेदार सरिंदुर को जानकारी दी. हिंगना पुलिस का एक दल घटनास्थल पर और दूसरा उस मोटरसाइकिल के पते पर भीमनगर में विनीत के घर पहुंचा. पुलिस ने उसके परिजनों को घटना के बारे में जानकारी दी. परिजन घटनास्थल पर पहुंचे. परिजनों ने उसकी पहचान विनीत के रूप में की. पुलिस ने शव का पंचनामा कर उसे मेडिकल अस्पताल में पोस्टमार्टम के लिए भेज दिया. घटनास्थल पर पुलिस उपायुक्त नरुल हसन, एसपी अशोक बागुल भी पहुंचे थे. पुलिस ने आरोपी अनिकेत मेश्राम को गिरफ्तार कर लिया है. इसके साथ ही दूसरी घटना एमआरडीसी में पत्थर से कुचलकर एक मजदूर युवक की हत्या कर दी. यह वारदात शनिवार की रात हुई. मृतक 30 से 32 वर्षीय सूरज दुर्ग बताया जाता है. इंदिरा माता नगर निवासी श्रीकांत बावनी को रात 12:10 को घर के सामने नाली में उक्त युवक जख्मी अवस्था में नजर आया. सीमेंट के पत्थर से चेहरा कुचलकर उसे मारा गया था. बावनी ने पुलिस को घटना की सूचना दी. युवक को अस्पताल ले जाने पर मृत घोषित कर दिया गया. युवक के हाथ पर गुदे नाम से उसकी पहचान हुई. उसके बाहरी मजदूर होने का अनुमान है. एमआईडीसी पुलिस मृतक के परिजनों के साथ ही आरोपियों का पता लगा रही है. एमआईडीसी पोल्युशनच्या अंतर्गत रात्री सुमारे उशिरा आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की इंदिरा माता नगर भागामध्ये एका नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचं प्रेत पडलेलं आहे. तर त्याच्यानंतर तात्काळ आम्ही तिथं आमचे वरिष्ठ अधिकारी डीसीपी श्री नुरुल हसन साहेब रात्रीच घटनास्थळी पोहोचले. क्राईमचे काही ऑफिसर्स पोहोचले. आमचे पोलीस निरीक्षक एमआयडीसी श्री पोकळे साहेब त्यांची टीम आणि आम्ही सर्वजण तिथं पोहोचलो. तर तिथं एक अनोळखी इसम नाल्यामध्ये पडलेला होता आणि त्याच्या डोक्याला दगडाच्या इंजुरीज होत्या. पूर्ण ब्लिडिंग वगैरे झालेलं होतं आणि जागीच त्याचा मृत्यू झालेला होता. तर रात्री उशिरा असल्यामुळे आम्ही सगळे जे फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या डेड बॉडीचं पोस्टमॉर्टमसाठी ते पाठवलं आणि तपास सुरू केला. तर व्यक्ती अनोळखी असल्यामुळे तिचं आयडेंटिफिकेशन होत नव्हतं. आउटसाइडर होती ती व्यक्ती. त्यामुळे आसपासच्या लोकांना पण आम्ही तपास यादी शोधपत्रिका फोटो वगैरे सगळं जे काही फॉर्मॅलिटीज त्या केल्या पण आम्हाला त्याचा क्ल्यू काही मिळत नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनची डीबीची टीम आणि माननीय श्री नुरुल हसन साहेब डीसीपी झोन 1 आयपीएस ऑफिसर आहेत साहेबांची पण एक ऑफिसची टीम असे युनायटेडली तपास सुरू केला. माननीय श्री अमितेश कुमार सर आदरणीय पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि श्री दिलीप झळके सर माननीय अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही तपास करत गेलो. आमचे जे काही ट्रॅडिशनल पोलिसिंगचे जे काही मार्ग असतात ते सगळे अवलंबले. मॉडर्न पोलिसिंगचे जे काही मार्ग असतात ते सगळे अवलंबले आणि फॉर्च्युनेटली गुप्त बातमीदारामार्फत काही बातम्या मिळाल्या. ते क्ल्यूज आम्ही व्हेरीफाय केले आणि अतिशय कठोर परिश्रमानंतर ज्याच्यामध्ये माहिताचं ओळख पटलेली नसताना सुद्धा विदिन शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम आमच्या टीमने ते आरोपी अटक केलेले आहेत. त्याच्यामध्ये शुभम निंबाळकर नावाचा एक आरोपी आहे जो हार्डन क्रिमिनल आहे. त्याच्याविरुद्ध याच्यापूर्वीच ज्युव्हेनाईल असतानाच मर्डर, हाफ अटेम्प्ट टू मर्डर, गँग रेप आणि बाकीचे बॉडी ऑफेन्सेस दाखल आहेत. शुभम निंबाळकर गजानन निंबाळकर वय 21 वर्ष राहणार विजयनगर पक्की लेआउट जैताळा आणि त्याचे दोन साथीदार मंगेश भरतराय वय 20 वर्ष राहणार वैशालीनगर आणि आकाश माणिक शिंदे वय 19 वर्ष राहणार रमाबाई नगर यांना अटक केलेलं आहे आणि तपास चालू आहे. आतापर्यंत तपासात ज्या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत त्या अशा आहेत की मृतक स्वतः हा दारू प्यायलेला होता आणि त्याला हे लोक उठवून विचारपूस करायला गेले की तू कुठला आहेस का आहेस
आणि त्याच्यामध्ये त्या विचारपूस करतानाच त्यांचं काहीतरी वादविवाद झाले, भांडण झालं आणि त्या भांडणाचा परिणाम म्हणून हा जो हार्डन क्रिमिनल आहे शुभम निंबाळकर याने त्याला डोक्यामध्ये दगडं टाकून त्याचा खून केला. त्यांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड ॲज ऑफ नाऊ अजून आढळून आलेलं नाही आहे, पण याचं मात्र क्रिमिनल अँटीसिडंट्स आहेत. त्यांचं पण जे काय आहे गुन्ह्यातला सहभाग आणि बाकी इतर सर्व गोष्टी आम्ही आदरणीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर, मान्य श्री दिलीप झळके सर अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि श्री नुरुल हसन सर DCP झोन 1 यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक मुद्द्यावर बारकाईने तपास करतोय आणि आम्ही काळजी घेऊ की या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन कसं होईल. इन दोनों मामले में बिना वजह छोटी सी बात को लेकर हत्या की गई है जो कि एक चिंता का विषय है, लेकिन पुलिस भी अपने कर्तव्य पर पूरी निष्ठा से डटी हुई है और ऐसे गुनाहों पर प्रतिबंध लगाने के लिए सख्त कानूनी कार्रवाई आरोपियों पर कर रही है. कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBC News नागपुर.